पक्षातील दोन्ही आमदार आमची दखल घेत नाहीत म्हणून आम्ही बंडाची भाषा करतोय असं म्हणत भाजपचे उमेदवार नागेश वल्याळ यांनी उपमहापौर पदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला. महापालिकेच्या सभागृहात बहुमत असल्यानं भाजपचाच महापौर उपमहापौर होणार हे निश्चित आहे. त्यामुळं महापौर उपमहापौर पद मिळवण्यासाठी पक्षांतर्गत नगरसेवकांमध्ये मोठी स्पर्धा असल्याचं दिसून आलं. महापौर पदासाठी श्री कांचना यन्नम, अंबिका पाटील, राजश्री कणके यांच्यात चांगलीच चुरस दिसून आली. मात्र उपमहापौरपदासाठी ठोस असे दावेदार समोर आले नाहीत. पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आम्ही देखील दावेदार आहोत अशी बतावणी करणारे नगरसेवक मात्र खूप निघाले. यामध्ये बाजी मारली ती बापू गटाचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजेश काळे यांनी. उपमहापौरपदाची उमेदवारी मिळवण्यात त्यांनी यश मिळवलं. तर इकडं कोणत्या आधारे राजेश काळे यांची उपमहापौरपदी उमेदवारी जाहीर केली हेच समजणं कठीण आहे असं म्हणत नागेश वल्याळ यांनी राजेश काळे यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पण दुर्दैवाने राजेश काळेसारख्याचं नाव तिथं आल्यामुळं मला फॉर्म भरावं लागलं आणि अवघ्या 5-10 मिनिटं अगोदर मला असं कळालं की राजेश काळे यांचं नाव उपमहापौरसाठी आलं. आणि यामध्ये दुर्दैवाची बाब अशी आहे की राजेश काळे सरकारच्या कॅरेक्टर असलेल्या माणसाला उपमहापौर दिलं गेलं, ज्यांनी आमच्या ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे असतील आणि कित्येक मोठ्या नेत्यांबद्दल ज्या भाजप घडवले त्यांच्या विरोधात कित्येक शिवीगाळी केल्या आणि त्यांच्या विरोधात बोलल्या. आणि अशा माणसाला तुम्ही देत असेल तर आमची पक्षनिष्ठा कुठे गेली हे मला कळत नव्हतं, म्हणून मी ही भूमिका घेतली. पक्षश्रेष्ठींनी कारवाई करण्याअगोदर नागेश वल्याळ यांनी आपल्या सत्सद विवेकबुद्धीला प्रमाणित म्हणून उमेदवारी अर्ज काढून घ्यावा असं आवाहन यावेळी शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी केलं. त्यांच्याशी चर्चा करू, परंतु यामध्ये काही जर का पक्ष विरुद्ध काही घटना घडली निश्चितपणे गांभीर्याने दखल घेतली. अध्यक्ष म्हणून भाजपचे नगरसेवक नागेश वल्याळ, संतोष भोसले, सुभाष शेजवाल यांनी पक्षांतर्गत बंड केलं. पुढील काळात त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत भाजपच्या नेत्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.